एफटीआयचे नवे अध्यक्ष म्हणून अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली. गजेंद्र चौहान यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली. कशी आहे अनुपम खेर यांची फिल्मी कारकीर्द आणि नेमकी काय आव्हानं त्यांच्या पुढे असणार आहेत पाहूयात. कुछ भी हो सकता है अनुपम खेर यांनी स्वतःच्याच आयुष्यावर लिहिलेल्या या हिंदी नाटकाचं हे नाव. मात्र जणू काही याच नावाभोवती त्यांचं आयुष्य त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं सरप्राईज देत असतं असंच म्हणावं लागेल. 2016 पद्मविभूषण पुरस्कारानंतर आता अनुपम खेर यांना आणखीन एक सरप्राईज मिळालंय. पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थात FTII अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेरे अंदर जो एक टीचर है उसका काम होगा कि खुद सिखाऊं और उनसे भी कुछ सीखने को मिले. आजकल के स्टूडेंट से तो बहुत कुछ सीखने को मिल सकता है. मेरे लिए तो ये बहुत ही लर्निंग एक्सपीरियंस होगा ये कार्यकाल. और इंटेंशन करेक्ट होनी चाहिए. तो मेरी इंटेंशन करेक्ट है. मैंने हर लैंग्वेज की फिल्म की है हिंदुस्तान में. तेलुगु, तमिल, मलयालम, पंजाबी, इस सब फिल्में की हैं. उसके अलावा मेरा एक्सपीरियंस इंटरनेशनल सिनेमा का है. तो एक पढ़ा लिखा एक्टर होने के नाते ड्रामा स्कूल की ट्रेनिंग, फिल्म इंस्टीट्यूट की ट्रेनिंग, मुझे लगता है कि मेरे पास ऐसी चीजें होंगी जो मैं उनके साथ मिलकर हासिल कर सकूंगा. अभिनेते गजेंद्र चव्हाण यांची 2015 FTII अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र त्यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात पुकारलेला 139 दिवसांचा संप आणि त्यातून चव्हाण यांची अध्यक्षपदावरून झालेली गच्छंती, त्यामुळे गेल्या काही दिवसात ध्येयवेड्या कलाकारांची पंढरी समजल्या जाणाऱ्या FTII वादाचाच प्रयोग अधिक रंगले. त्यामुळे अर्थातच चव्हाण यांना अध्यक्षपदाच्या आपल्या कारकिर्दीत फारसं काही करता न आल्याची खंत आहे. त्यांनी आता नव्या इनिंगसाठी अनुपम खेर यांना शुभेच्छा दिल्यात. देखिए मेरा कार्यकाल जो था वो 3 मार्च 2017 को समाप्त हो गया और मुझे जितना भी समय मिला, जितना भी अच्छा काम मैं कर सका मैंने किया. और उसका जो सर्टिफिकेशन है वो है कैग रिपोर्ट. तो मैं ये कह सकता हूँ कि अनुपम खेर साहब को अभी अपॉइंट किया गया है और मुझे उम्मीद है कि वो अच्छा काम करेंगे. अनुपम खेर एज द चेयरमैन ऑफ FTII इज अ ग्रेट न्यूज फॉर द इंडस्ट्री. खेर साहब अ पर्सन हु हैज अ ग्रेट बॉडी ऑफ वर्क इन द इंडियन सिनेमा एज वेल एज इंटरनेशनल सिनेमा. फिल्म इंडस्ट्रीतून अनुपम खेर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असला तरी अनुपम खेर यांच्यासाठी मात्र ही नवी इनिंग वाटते तेवढी नक्कीच सोपी नसणार आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना कसं हाताळायचं, आंदोलनाच्या या राजकारणापासून अलिप्त राहणाऱ्या मात्र व्यवस्थेत भरडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास परत आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि नवे कलाकार घडवण्यासाठी जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या या संस्थेची गेलेली प्रतिष्ठा परत आणण्याचं आव्हान अनुपम खेर यांच्यापुढे असणार आहे. अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी असलेल्या 500 अधिक सिनेमांचा अनुभव गाठीशी असलेल्या विविधांगी हिंदी इंग्लिश नाटकं, मालिका, रियालिटी शोज, बॉलिवूड, हॉलिवूड असा चौफेर अनुभव गाठीशी असलेल्या एका अस्सल मुरब्बी कलाकाराच्या हाती FTII धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे स्वप्नांचं पंख घेऊन उंच भरारी घेण्यासाठी पाऊल ठेवलेल्या युवा कलाकारांच्या या पंढरीला पुन्हा एकदा सोनेरी दिवस येतील आणि नवी झळाळी मिळेल अशी आशा करूया. प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.